राजेंद्र सिंह गुडा हे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि त्याच्याविषयी विचारलं असता त्यांनी बोलणं जे आहे ते टाळलेलं आहे. तर राजस्थानमध्ये भाजपा 45 तर काँग्रेसची 32 जागांवर आघाडी आहे असं निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळत आहे. तर मध्य प्रदेशात काँग्रेसचे दोन मोठे चेहरे आता सध्या पिछाडीवर आहेत. यामध्ये आहेत काँग्रेसचे स्वतः कमलनाथ आणि दिग्विजय सिंग यांचे भाऊ लक्ष्मण सिंह हे पिछाडीवर आहेत. कमलनाथ स्वतः या ठिकाणी पिछाडीवर आहेत. नक्कीच मध्य प्रदेश मधले जर आपण कल या ठिकाणी पाहिले तर भाजपा 129 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 95 जागांवर आघाडीवर आणि सोबतच दोन मोठे नेते पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेश मधलं हे चित्र जे आहे ते काँग्रेससाठी नक्कीच निराशाजनकच म्हणावं लागेल. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांचा खरं तर निर्विवाद नेतृत्व या ठिकाणी दिसलं होतं. एक हाती सगळी धुरा त्यांनी या ठिकाणी सांभाळलेली होती. मात्र तरी देखील मध्य प्रदेशात काँग्रेसला धक्का बसताना भाजप 129 तर काँग्रेस 95 पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याच्या आशा काँग्रेसच्या धुरीला मिळाल्या. मध्य प्रदेशमध्ये प्रचार करत असताना राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा जो आहे तो फायदा होईल असं म्हटलं जात होतं. मात्र तेवढासा फायदा या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत नाहीये. कारण मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे दोन मोठे चेहरे जे आहेत ते सुद्धा पिछाडीवर पडलेले आहेत आणि काँग्रेस 95 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे आणि भाजपनं जोरदार घसरणी घेतली आहे 129 जागांवर आघाडीवर. तर राजस्थानमध्ये चित्र जर आपण पाहिलं तर काँग्रेस 81 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे आणि भाजप 107 म्हणजे 100 पार जी आहे ती केलेली आहे भाजपनं. राजस्थानमध्ये भाजप 107 जागांवर तर काँग्रेस 81 जागांवर. अशोक गहलोत पुन्हा एकदा सत्ता राखण्यामध्ये अपयशी ठरताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आकडेवारी काय सांगते ते आपण पाहूया. भाजप 107 तर काँग्रेस 81 जागांवर इथे आघाडीवर आणि इतर 11 या ठिकाणी आघाडीवर आहेत. मध्य प्रदेशमध्ये मात्र भाजपची जोरदार मुसंडी. भाजप या ठिकाणी सत्ता राखताना दिसते. 129 जागांवर भाजपची आघाडी तर काँग्रेस 95 जागांवर आघाडीवर. दोन राज्यांमध्ये काँग्रेस मात्र विन विन कंडिशन मध्ये. छत्तीसगड मध्ये काँग्रेस 46 तर तेलंगणामध्ये काँग्रेस 63 जागांवर आघाडीवर मॅजिक फिगर गाठून. नक्कीच कमलनाथ यांच्यासाठी नक्कीच निराशाजनक चित्र म्हणावं लागेल. 77 वर्षांचे आहेत कमलनाथ आणि यंदा जर संधी मिळाली असती, जर सत्ता आली असती तर कमलनाथ हेच मध्य प्रदेशमधला काँग्रेसचा एक प्रमुख चेहरा होते. मुख्यमंत्री पदाची त्यांना अपेक्षा होती आणि त्याच अनुषंगाने प्रचार आणि प्रसार जो आहे तो करण्यात आलेला होता. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत असं काँग्रेसकडून सांगण्यात आलेलं होतं. मात्र काहीसा हा मुद्दा जो आहे तो मागे पडलेला आहे आणि छत्तीसगडच्या पाटणमधून भूपेश बघेल पिछाडीवर आहेत. हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत काँग्रेसचे. काँग्रेस छत्तीसगडमध्ये 46 जागा मिळवून मॅजिक फिगर त्यांनी गाठले. मात्र छत्तीसगडच्या पाटणमधून भूपेश बघेल हे स्वतः पिछाडीवर आहेत. पाटणमध्ये भूपेश बघेल 3 वेळा या ठिकाणाहून आमदार आहेत. मात्र आता भूपेश बघेल इथे पिछाडीवर. पाटण हा भूपेश बघेल यांचा मतदारसंघ, त्यांचा बालेकिल्ला. मात्र त्यांच्या बालेकिल्ल्यातच भूपेश बघेल जे आहेत ते पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी आपण निवडणूक लढवत असल्याचं काँग्रेसने या ठिकाणी सांगितलेलं होतं. मात्र आता भूपेश बघेल यांनाच मतदारांनी कुठेतरी प्रतिसाद विकासात. काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेलच या ठिकाणी पिछाडीवर आहे. इथे भाजप 42 तर काँग्रेस 46 जागांवर आघाडीवर. काँग्रेसच्या जागाही कमी झालेल्या आहेत. भूपेश बघेल स्वतः पिछाडीवर आहेत. ज्या ठिकाणाहून 3 वेळा ते आमदार झालेत तिथे आता भूपेश बघेल पिछाडीवर आहेत. त्यांच्या विरुद्ध विजय बघेल म्हणजे त्यांचे काका या ठिकाणी काका पुतण्यामध्ये खरं तर या ठिकाणी लढत झालेली आहे. भूपेश बघेल यांचा पुतण्या विजय बघेल या ठिकाणी त्यांच्या विरोधात उभा राहिला होता आणि आता भूपेश बघेल या ठिकाणी पिछाडीवर आहे. नक्कीच काँग्रेस आणि भाजप राजस्थानमधलं चित्र आपण या ठिकाणी पाहताय. काँग्रेस 81 जागांवर आलेली आहे आणि भाजप जे आहे ते 107 जागांवर या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणजे भाजपसाठी खरंच हे खूप चांगलं चित्र आहे. वसुंधरा राजे यांच्यासाठी एक मोठी संधी आहे असं मानलं जात आहे. कारण की अजूनही भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण या संदर्भात कुठल्याही प्रकारची विस्तृत माहिती देण्यात आलेली नाही. त्या अनुषंगाने प्रचार आणि प्रसार सुद्धा करण्यात आलेला नाही. राजस्थान असो या ठिकाणी मुख्यमंत्री पदाचा चेहरा या ठिकाणी भाजपनं जाहीर केलेला नव्हता आणि नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये ना वसुंधरा राजे यांचं नाव घेतलं होतं ना मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांचं नाव घेतलं होतं. त्यामुळे इथे कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल भाजपमधला हे पाहणं खूप महत्वाचं ठरेल. या दोन्ही ठिकाणी विद्यमान खासदार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेले होते. याचा फायदा कुठेतरी भाजपला होताना दिसतोय. छत्तीसगडमध्ये मोठी फेरफार झालेली आहे. छत्तीसगडमध्ये भाजप 45 तर काँग्रेस 43 जागांवर या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणूक निकालांचे वेगवान अपडेट्स आपण TV9 मराठीवर पाहत आहे. छत्तीसगडमधले अपडेट्स जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहतोय. छत्तीसगडमध्ये आता भाजपनं आघाडी घेतली आहे. म्हणजे पहिल्यांदाच असं झालंय की भाजपनं या ठिकाणी आघाडी घेतली आहे आणि काँग्रेस 43 जागांवर आहे. म्हणजे पुन्हा एकदा काही जागांचा फरक या ठिकाणी पाहायला मिळतोय. काँग्रेससाठी छत्तीसगडमध्ये मोठा धक्का. कारण छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल हे स्वतः देखील पिछाडीवर आहे आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या जागा 68 वरून आता 43 वर आलेले आहेत आणि भाजपनं या ठिकाणी आघाडी घेतली आहे. भाजप 45 जागांवर. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपची मुसंडी असल्याचं पाहायला मिळतंय. महत्वाची बातमी आपण पाहत आहे. कल जे आहेत
आकड़े जे आहेत ते सातत्याने बदलतात। मध्य प्रदेश आणि राजस्थान मध्ये भाजपची या ठिकाणी मुसंडी असल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी आपण पाहत आहोत, छत्तीसगड मध्ये मोठी फेरफार झालेली आहे। भाजपची या ठिकाणी आघाडी असल्याचं पाहायला मिळतंय। भूपेश बघेल हे त्यांच्याच मतदार संघातून पिछाडीवर आहेत। काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का आणि कलानुसार छत्तीसगडच्या सत्तेपासून भाजप फक्त आणि फक्त एक जागा दूर आहे। तर छत्तीसगडमध्ये भाजपची आघाडी, भाजप आता मॅजिक फिगर पासून फक्त एक जागा दूर आहे। छत्तीसगडमध्ये भाजप 45 तर काँग्रेस 43 जागांवर आघाडीवर आहे। छत्तीसगडमध्ये वेगळं चित्र दिसतंय। मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तर भाजपनं कलांमध्ये मुसंडी मारली आहे। राजस्थानमध्ये भाजप 107 वर आहे तर काँग्रेस 81 वर। मध्य प्रदेशमध्ये भाजप 139 तर काँग्रेस 89 जागांवर आघाडीवर। काँग्रेस या सगळ्या कलांमध्ये आता थोडी मागे पडताना दिसते। तेलंगणामध्ये फक्त काँग्रेस या ठिकाणी 61 जागांवर पोहोचली आहे। राजस्थान मधलं चित्र जर आपण पाहिलं तर 81 जागांवर काँग्रेस जी आहे ती आघाडीवर आहे आणि भाजप 107 जागांवर या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। वसुंधरा राजे यांनी जे म्हटलेलं होतं प्रचार आणि प्रसार करत असताना, त्यांनी असं म्हटलेलं होतं की राजपूतांची मी सून आहे, राजपूतांची मी मुलगी आहे, जाटांची सून आहे आणि गुर्जर समाजाचा आपल्याला पाठिंबा आहे। मात्र हा करिश्मा मागच्या निवडणुकांमध्ये थोडासा मागे पडल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र आता चित्र काहीसं वेगळं असल्याचं पाहतोय। भाजप 107 जागांवर आघाडीवर आणि काँग्रेस 81 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। छत्तीसगडमध्ये भाजप 45 आणि काँग्रेस 43 जागांवर। भाजपनं आता छत्तीसगडमध्ये सुद्धा मुसंडी मारताना, तर मध्य प्रदेशमध्ये भाजप 139 आणि काँग्रेस 89 जागांवर या ठिकाणी आता काँग्रेस पोहोचलेली आहे। मध्य प्रदेशमध्ये राजकीय आणि सामाजिक गणितही फार वेगळी आहेत आणि याच गणितांचा विचार करता भाजपनं आपली रणनीती सुद्धा त्याच पद्धतीने आखलेली होती आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो दिलेला नव्हता। याच्यानंतर चौहान यांचा जर विचार केला तर 3 वेळा ते मुख्यमंत्री झालेले आहेत, मात्र यंदा त्यांचा विचार करण्यात आलेला नव्हता। ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सुद्धा यावेळेला एक वेगळ्या प्रकारचा प्रचार मध्य प्रदेशमध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला कुठेतरी यश मिळत असल्याचे या ठिकाणी आपण पाहतोय। भाजप 129 जागांवर आघाडीवर आणि काँग्रेस 89 जागांवर आघाडीवर आहे। तर राजस्थानमध्ये भाजप 107 आणि काँग्रेस 81 जागांवर आघाडीवर, तर मध्य प्रदेशात भाजप 134 जागांवर। भाजपला आतापर्यंत या ठिकाणी एवढ्या जागा कधीच मिळाल्या नव्हत्या। भाजप 134 जागांवर आणि काँग्रेस 89 जागांवर या ठिकाणी पोहोचलेली आहे।